मूळ प्रश्नाला बगल देऊन चर्चा कुठेतरी भलतीकडे वळवायची याचा हा प्रयोग आहे. शासनाकडनं सरकारकडनं घेतली जात नाही या महाराष्ट्राच्या परंपरेला न साजेशी गोष्ट खरं घडताना आपण सर्व बघत आहोत. 2019 लंकेसाहेब पारनेरमधनं आमदार झाले, मी राऊरीतनं आमदार झालो. नगर मनमाड रस्त्याची परिस्थिती बघता लगेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची आम्ही बैठका घेतल्या. त्यावेळेस सांगण्यात आलं की हा आधी राज्य महामार्ग होता आणि त्याची आता केंद्राकडे नॅशनल हायवेकडे त्याचं हस्तांतरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. नाहीतर राज्य महामार्ग असं तर राज्य सरकारकडून आम्ही आतापर्यंत तर विषय संपून गेला असता, कमीत कमी नगर मनमाडचा तरी. परंतु केंद्राकडे मार्ग हस्तांतरित झाला आणि म्हणून केंद्र सरकारकडे याची जबाबदारी होती की तातडीनं हा रस्त्याचं काम व्हावं. त्याचबरोबर आपला नगर पाथर्डी रस्ता तो तर मला वाटतं 2015-16 साली साधारणपणे त्याचं टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली. मित्रांनो, दुर्दैवानं गेल्या 3 वर्षापासून पाठपुरावा करून देखील काय होत नव्हतं. कित्येक बळी या रस्त्यावरती अक्षरशः सरासरी रोज एखादा अपघात कुठला तरी होतो. मागच्या सर्व वक्त्यांनी सांगितलंय कशा कशा पद्धतीनं अपघात झाले, कित्येक जणांचे बळी गेले, कशा पद्धतीचा ठेकेदार मिळाला, काय झालं, थोडंफार रस्त्याचे काही ठिकाणी कामं झाली आणि निघून गेला. आमच्या दोघांवरती आरोप झाले. आता दोघंच म्हणायचे म्हणजे नाव तर काही घेतलं नाही पण इथं आपण दोघंच आहोत त्या रस्त्याचे लाभार्थी. पण कालच निलेश लंके साहेबांनी सांगितलंय की ज्या पद्धतीचे आरोप आमच्यावर केले ते जर काय सिद्ध झाले तर आम्ही दोघेही त्या ठिकाणी राजीनामा देऊ. हे खासदारांनी हे जी टॅक्टिक आहे आमच्यावर आरोप करायचे, हे मूळ प्रश्नाला बगल देऊन चर्चा कुठेतरी भलतीकडे वळवायची याचा हा प्रयोग आहे. नाही पण त्यांनी तुमचे तुम्ही राजीनामा द्यायला निघाला तुम्ही सिद्ध नाही झाले ते त्यांचा मागा ना येतो ना त्याच्यावर. ते काय आता 1.5 वर्षाचंच आहे त्याच्यामुळे जास्त काय पुढे काय विषय नाही. मात्र मी माहिती घेतली नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांबरोबर की बरेच त्याच्यामध्ये तांत्रिक काय काय विषय होते, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नव्हतं, अमुक नव्हतं, तमुक नव्हतं. ठेकेदारांनी सांगितलं हे मला काय जमणार नाही, ते 6 महिने लागतील आणि त्यांनी ते लिखित दिलं की आता मला हे जमू शकणार नाही. अरे मुळात टेंडर काढताना ठेकेदार नेमताना त्या टेंडर मधल्या अटी असाव्या लागतात की बाबा त्याची आर्थिक क्षमता किती आहे. एवढ्या मोठ्या रस्त्याचं काम आपण ज्याला देतोय असा ठेकेदार नेमताना त्याची आर्थिक क्षमता आहे का हे टेंडरमध्ये मी काय असं काय खूप हे नाही, हे कॉमन गोष्ट आहे एकदम. एवढ्या कोट्यवधी रुपयाचं जेव्हा आपण टेंडर काढतो ठेकेदाराची आर्थिक क्षमता किती आहे, त्यांनी अशा प्रकारचे कामं किती केलेत, काय आहे त्याची कुणी त्या ठिकाणी टेंडरमध्ये अटी असतात. पण दुर्दैवानं ते नसावं असं मला वाटतं. पण भलतीकडे आपलं अपयश झाकण्यापेक्षा दुसऱ्यावरती आरोप करायचे आणि प्रश्नाला वेगळी बगल द्यायची अशा पद्धतीचं काम चालू आहे. मग आमच्या दोघांवर जर आरोप होतात तर मला प्रश्न आहे की जो नगर पाथर्डी रस्ता आहे तिथं 2016 साली कुठल्या पक्षाचे आमदार होते, तुमचेच होते. आम्ही तर आत्ता आलो ना, मग त्यांच्यावरही करा आरोप. तसे ते तर आरोप तथ्य असं मी ऐकलं तिकडच्या रस्त्यावरती.